नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट हो मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात तुम्ही आता आजचा व्हिडिओ बघून म्हणाल की काय ह्याच्यामध्ये मोटिवेशनल होतं ज्यांच्यासाठी हा मोटिवेशनल आहे त्यांच्यासाठी आहे ज्यांना नावं ठेवायचे आहेत त्यांच्यासाठी नावं ठेवण्यासाठी हा एक चांगला व्हिडिओ आहे तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आज अर्थातच तुम्ही बघितलं गेले नऊ दिवस नवरात्रीचे नऊ साड्या सकाळी एक संध्याकाळी एक साड्या म्हटल्यावर की ज्वेलरी आली तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही पूर्वी बघितलेल्या आहेतच तर आता हे सर्व जो पसारा आहे आयत्या वेळेला आपण भराभर साड्या उचकटून काढलेल्या असतात कपाटामधून का तर तो पसारा आतल्या सगळ्या घड्या विस्कटलेल्या असतात त्यामुळे आज कपाट लावणे पुन्हा ड्रेसिंग टेबल आवरणे कुठेतरी पावडर टाकलेली असते कुठंतरी फूल टाकलेलं असतं कुठंतरी गजरा टाकलेलं असतं कुठेतरी दागिने टाकलेले असतात तर हे सगळं व्यवस्थित आवरणे हे काम आहे त्यामुळे आज रिलॅक्स मूडमध्ये म्हणजे आज मी आहे ते घरातल्या ड्रेसमध्येच आहे तर हा माझा घरातला ड्रेस तर हा घरातला ड्रेस कसा आहे हा कदाचित मी शेवटी लावीन किंवा कधीतरी हा तुम्ही बघा तर माझा हा जो टॉप आहे हा ढगळबगळ असा एक छानपैकी असा एक टॉप आणि खाली मी पलाजो पॅन्ट घातलेली आहे ही हाच माझा घरातला नेहमीचा घरातला हा ड्रेस कारण की गाऊन तर काय आपण दिवसा घालू शकत नाही रात्री घालतो आपण गाऊन पण दिवसा मात्र आपल्याला का असं काहीतरी घालावं लागतं की जे सुटसुटीत आहे आपल्यासाठी आपल्यासाठी हवेशीर आहे कम्फर्टेबल आहे आणि कोणी आलं तर आपल्याला बाहेर जायला काही वा, हे वाटणार नाही अवघड वाटणार नाही तर अशा पद्धतीचा हा घरातला ड्रेस तर आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे तर माझ्याकडच्या पलाजो पँट्स तर तुम्ही म्हणाल हा काय व्हिडिओ आहे का बघितल्यावर वाटेल तुम्हाला वा वा काय मस्त व्हिडिओ होता असं तुम्हाला नक्की वाटेल तर माझ्याकडच्या काही पलाजो पॅन्ट काही बाहेर घालण्याच्या काही घरात घालण्याच्या तर आधी घरात घालण्याच्या मी पलाजो पॅन्ट दाखवते ज्या शंभर दीडशे दीडशे रुपयेला अशा ह्या मिळतात सगळीकडेच मिळतात कुठे मिळतात विचारू नका मी ऑनलाईन खरेदी करत नाही तर ही माझी एक पलाजो पॅन्ट आहे अशी छान आहे ऑफ कलर आहे हा असा हा बघा हा असा ऑफ व्हाईट कलर आहे एकदम मस्त आहे ह्याला खिसे पण आहेत आणि अशी ही मस्त घळगळीत हवेशीर आणि मुख्य म्हणजे इकडे इलास्टिक आहे हे नाडीचं असण्यापेक्षा इलॅस्टिकचं चा असणं जास्त छान वाटतं मला तरी माझ्या एजमध्ये पूर्वी मला चालत होतं नाडीचं चा पण आता मा नाडीचं नको वाटतं कारण की हे तुम्हाला सांगते की साधारणतः मेनापॉजनंतर किंवा साठीनंतर म्हणा की महिलांना बाथरूमला गडबडीत जावं लागतं तर अशा वेळेला ह्या अशा पॅन्ट्स कधीही चांगल्या पडतात नाडीच्यापेक्षा स्पष्टच सांगते तर ही एक पलाजो पॅन्ट दुसरी अशाच पद्धतीची आहे सेमच आहे कापड पण छान आहे आणि ह्याला खिसे आहेत बरं का मी तुम्हाला म्हटलं तसं ह्याला खिसे आहेत हे बघा म्हणजे तुम्ही खिस्यात काही असं पटकन मोबाईल वगैरे ठेवू शकता तर ह्याला खिसा आहे आणि ही व्हाईट मग होती ती ऑफ व्हाईट होती आणि ही आहे ती व्हाईट पॅन्ट आहे ही अशी तर अशा पद्धतीची ही पॅन्ट खरं तर मला असं वाटलं होतं की या प्रत्येकाचा घालून व्हिडिओ करावा परंतु नाही हे एवढं शक्य होईल असं मला अजिबात वाटत नाही कारण की तेवढी एनर्जी नसते आमच्याकडे आणि हे आणि ही ब्लॅक झाली ऑफ व्हाईट झाली आणि एक ब्लॅक तर आपल्याला पाहिजे ही तर प्युअर कॉटन आहे एकदम मस्त आणि ह्या सगळ्याला इलास्टिक आहेत बरं का कमरेला आणि एकदम स्ट्रेचेबल आहेत छान आहेत आणि कमरेला इलास्टिक असलं तर तुम्ही म्हणाल की ते पोटाला नको वाटतं पण हे जे इलास्टिक आहे सगळं ना तर हे अजिबात पोटाला टाईट वाटत नाही म्हणजे बघायला तुम्हाला वाटेल की हे कसं घालू शकतो पण मी आत्ता हे जे घातलेलं आहे तर अजिबात नाही एकदम कम्फर्टेबल आहे पोटाला हे घट्ट बसत नाही किंवा वळ्या पण उठत नाही तिथं पण एकदम छान टाईट फिटिंग आहे तर हे सुद्धा आहे एक ब्लॅक ही बघा ही ब्लॅक पलाजो पूर्ण ब्लॅक आहे या अशाच कधी स्ट्रीट शॉपिंग केलेलं आहे तर कधी विण द एखाद्या दुकानांमधनं घेतलेल्या आहेत या शक्यतो मी दिवाळीच्या वेळेला ह्या अशी सगळी जास्त खरेदी करून ठेवते कारण की द दिवाळीला बराच सारा माल आलेला असतो आणि त्यावेळेला दिवाळीच्या वेळेला आपल्याला हे असं जरासं छान मिळतं तर हे बघा हा आहे ऑफ व्हाईट कलर नाही म्हणता येणार ना याला कॉफी कलर म्हणता येईल का बहुतेक तर ह्याच्यावरती हे असं एम्बॉसिंग आहे बरं का तर हे एम्बॉसिंग मला वाटलं होतं की जाईल म्हणून पण हे एम्बॉसिंग काही जात नाही असं असं आहे इतकं छान आहे मस्त आहे म्हणजे मला वाटलं होतं की ह्याच्यात उकडेल का पण नाही उकडत वगैरे काही नाही बरं का ह्याच्यामध्ये तर असं छान इलास्टिक आहे आणि ह्याच्यावरती आपण कुठल्याही प्रकारचा टॉप घालू शकतो किंवा आंब्रेला कट फ्रॉक घालू शकतो अगदी छान वाटतं ह्याच्यामध्ये अगदी शॉर्ट टॉप्स टी शर्टसुद्धा ह्याच्यावर खूप छान दिसतात बरं का माझी एक मैत्रीण आहे ती शॉर्ट टॉप्स घालत असते तर तिला ते एकदम कम्फर्टेबल वाटत असतं त्यातलाच एक रेड <coughs> तर लेगिनपेक्षा हा काही वेळेला बरा वाटतो कारण लेगिन ही दिवसभर घट्ट असली की आपल्याला नको वाटतं आणि कसं मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगत असते की लेगिन म्हणा किंवा ही जी आहे ही माझी सिगारा पॅन्ट आहे ही हां ही, ही पण मी घरात कधी कधी घालते अशी छान आहे ह्याला डिझाईन पण मस्त आहे असं तर ही सिगारा पॅन्ट ज्या आहेत ह्यासुद्धा आपण घालू शकतो ह्याच्यात पण चार पाच कलर मी घेऊन ठेवलेले आहेत सिगारा पॅन्टचे तर कारण ह्या एकदम मस्त दिसतात आपल्याला छान वाटतात तर ह्या सिगारा पॅन्टमध्ये किंवा लेगिनमध्ये काय होतं की ते टाईट राहतं आणि मग त्याच्यानंतर हवा खेळती राहत नाही मी तुम्हाला नेहमी म्हणत असते की आपल्याला हवा खेळती राहायला पाहिजे शरीरामध्ये तर ही आहे रेड बघा ही पण छान आहे अशी मस्त आहे म्हणजे हे काही काही कलर्स असतात ते सगळ्या टॉप्सवरती सगळ्या टी शर्टवरती जातात तर त्यामुळे हे अशा पद्धतीची सगळ्याची किंमत दीडशे रुपये आहे अगदी हे ही, ही पण एक सिगारा पॅन्ट आहे बघा ही पण एक सिगारा पॅन्ट आहे ही पण मला बाहेर जाताना कम्फर्टेबल वाटते घरात नाही आपण ही अशी फारशी घालू शकत पण ह्याच्यावर पण डिझाईन खूप छान आहे आणि मस्त आहे ही पण सिगारा पॅन्ट हे बघा अजिबात ती पोटाला घट्ट वगैरे काही होत नाही हां ठेवा ठेवा आणि मग खूप छान आहे ही अशी सिगारा पॅन्ट आणि त्याच्यानंतर आणि एक व्हाईटमध्येच दाखवते व्हाईटमध्येच माझ्याकडे खूप साऱ्या आहेत तर ही जी व्हाईट आहे ती एकदम प्युअर कॉटन आहे आणि अशीच स्ट्रेचेबल आहे कापड एकदम मस्त आहे खिसा आहे याला आणि इथे ही अशी जाळी आहे खूप सुंदर दिसतं बरं का ही अशी ही जाळी आहे ना तर हे असं खूप मस्त दिसतं खूप छान आहे सुद्धा एक यातलाच हा कलर आहे तो म्हणजे निळा कलर आहे माझ्याकडे पलाजोतला पलाजू पॅन्टमधले म्हणजे सगळे सारे श कलर्स असावेत म्हणजे आपल्याला कुठलेही टॉपर घालता येतात आणि कितीही धुवा कसंही करा हे पुन्हा नवीनचे नवीन, नवीन दिसतात आणि सकाळी आपण मॉर्निंग वॉकला घालू शकतो सं संध्याकाळी नाईट वॉकला घालू शकतो दिवसभर घरात घालू शकतो कुठेतरी आपल्याला बाहेर जायचं आहे तरी पटकन ह्या सर्व पलाजो आपण घालू शकतो ह्या काय आपण घरातच घातल्या पाहिजेत असं काही नाही एकदम छान आहेत त्या एकदम मस्त मस्त तर तुम्ही म्हणाल एवढ्या कशाला घेतल्या आहेत मग आता स्वस्त आणि मस्त मिळाल्यावर एवढ्या सगळ्या घेतल्याच पाहिजेत ना खूप साऱ्या कॉस्टली एकच घेण्यापेक्षा एवढ्या साऱ्या मी डीवर घेतल्या एवढाच स्वभावाचा हा फरक आहे प्रत्येकाच्या तुम्ही म्हणतात की तेव्हा ठेवावं लागतं करावं लागतं होय पण तेच घालण्यामध्ये आपल्याला स्वतःला टेस्तेच वाटायला लागतं ना सगळ्या गोष्टी आपल्याला नवनवीन दिसलं पाहिजे आपण स्वतः तर आपण खुश राहतो लोकही खुश राहतात आपण आनंदी राहतो तर सगळेजण आनंदी होणार तुम्ही हल्ली सारखं सारखं म्हणत असता हे बघा आधी दाखवते मग सांगते हे बघा ह्याच्यावर एम्बॉसिंग केलेलं आहे किती छान आणि ह्याच्यावरचं एम्बॉसिंग कितीही धुवा रगडा कसंही करा धुतांना कितीही साबण लावा वॉशिंग मशीन टाका काहीही करा पण अजिबात हे एम्बॉसिंग गेलेलं नाही आणि अत्यंत कम्फर्टेबल आहे ही अत्यंत कम्फर्टेबल आहे कम्फर्टे तर तुम्ही मला म्हणत असताना काहीतरी म बरेच जण कमेंट्स मध्ये लिहितात मॅडम तुम्ही जयप्रदासारख्यासारख्या दिसता दिसता जयप्रदासारख्या होय हे मला खूप जणं म्हणतात गेले पंधरा वर्ष मी हेच ऐकते आहे तर तुम्हाला ते तसं का दिसतं तर मी सारखं दरवेळेला नवनवीन वापरते ना म्हणून तुम्हाला ते तसं वाटतं आपण जयाप्रदा रेखा हेमा मालिनी राखी यांच्या साड्या बघायचो जेव्हा जेव्हा आपण पिक्चरमध्ये जाय पिक्चरला जायचो पिक्चर तेव्हा आम्ही साड्या मोजायचो तसा येते जेव्हा समोरची व्यक्ती वेगवेगळ्या ड्रेसमध्ये येते तेव्हा ती आपल्याला आवडायला लागते आपल्याला छान वाटायला लागतं मस्त वाटायला लागतं तेच तेच नको वाटतं कितीही कॉस्टली असलं तरीसुद्धा औ कॉन्ट्री आलं आहे बघा बाहेर आणि ही एक हे बघा किती छान आहे बघा तिकडनं जावा हां 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 येत आहेत येत ही बघा किती छान आहे बघा मस्त आहे ना हे छान आहे पलाजो पॅन्ट आणि एक तुम्हाला पिलाजो पॅन्ट दाखवते हीच आहे कापडही सुंदर आहे डिझाईनही सुंदर आहे मस्त आहे कापड सुंदर अशी एक आणखीन एक आहे पण मला आत्ता ती सापडली आणि बहुतेक दुसऱ्या पाटात आहे निळी आहे आणि त्याच्यावरती गोल्डन एम्बॉसिंग आहे खूप सुंदर आहे सुद्धा अशीच ह्या पलाजो हे बघा किती साऱ्या पलाजू आहेत हे बघा किती छान आहेत ना पलाजो घरी पण वापरू शकतो बाहेर पण वापरू शकतो आणि दोन पलाजू मला खूप छान मिळाल्या आहेत त्या म्हणजे ब्लॅक आणि व्हाईट आहेत आणि चिकन कलाकारीचे वर्क चिकन वर्क आहे बघा हे बघा हे बघा चिकन वर्क आहे हल्ली बऱ्याच सेलिब्रिटी आप असलं घालताना बघतो आपण काही नाही दीडशे दोनशेमध्ये मिळतं त्यांना तर काय कंपन्याच देत असतात म्हणा त्यांचं ब्रँडिंग असतं त्यामुळे किंवा जाहिरात करायला पण आपण असं स्वस्त मस्त विकत घेऊ शकतो ही बघा किती सुंदर पॅन्ट आहे ही ब्लॅक आहे ना तशी सेम टू सेम ही नाही ही व्हाईट आहे आणि ही ब्लॅक आहे ही बघा ही सेम टू सेम किती सुंदर आहे एकदम छान वाटते अशा मस्त मस्त आत्ता मी घातली ती ग्रे आहे तर अशा एकदम छान छान सर्व जो आहे ते ज्या तुम्ही घरामध्ये घालू शकता आणि आपल्यालाही त्याच्यात कम्फर्टेबल वाटतं आणि भरपूर आपण असे आपल्याला स्वतःला जर का अपडेटेड ठेवलं आणि रोज व्हरायटी आपण कपडे घातले ना तर आपल्याला स्वतःला खूप छान वाटतं फ्रेश वाटतं यंग वाटतं आपण आनंदी वाटतो स्वतःला आपल्याला सेलिब्रिटीज किंवा सिरियल काप जास्त छान वाटतात तर त्याच्यात रोज वेगळेपणा असतो म्हणून तर आपणही आपल्या आयुष्यामध्ये असा वेगळेपणा आणू शकतो